वेलकम टू सेक्रेट हायस्कूल नाला सुपर वेस्ट इता सातवी विषय मराठी मुलांनो आज आपण आपल्या अभ्यासक्रमातील पाठ क्रमांक पाच पाहणार आहोत पाठाचे नाव आहे दादास पत्र ह्या पाठामध्ये आयशा या लहान बहिणीने आपल्या मोठ्या भावाला लिहिलेले हे पत्र आहे या पत्रात आयशाने मालढोक अभयारण्याची व इतर पक्षांची सविस्तर माहिती लिहिलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत सर्वांनी लक्ष द्यायचे आहे प्रिय दादा सप्रेम नमस्कार दादा कालच मी सहळीला जाऊन आले अरे इतकी मजा आली काय सांगू या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्षासंबंधीची चित्रफित दाखवली मुलांनो विज्ञान केंद्रांचे विज्ञानाविषयी कार्य करणारी संस्था ती पाहून आणि तेव्हा ताईदाने सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहळ एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकाजवळ धरला अभयारण्य म्हणजे वन्य पशुपक्ष्यांची निगा राखणारी व संवर्धन करणारी सरकारी यंत्रणा त्यालाच इंग्लिशमध्ये सेंच्युरी असे म्हटले जाते पुढे बघा मुलांनो सहळीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो सोलापूर बार्शी मार्गावर बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणास गावाजवळ माळढोक हे अभयारण्य आहे ठरलेल्या वेळी आम्ही तेथे पोचलो अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक हे अत्यंत देखण्या पक्षाला वाचविण्यासाठी वन विभागाने हे अभयारण्य घोषित केलेलं आहे वन विभाग म्हणजे मुलां अरण्याची देखभाल करणारे सरकारी खाते मांडू पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे कारण शेतातील किड्यावर तो गुजारण करतो हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे शिवाय इतर प्राण्यांनी मालढोक पक्ष्याची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते दादा आम्ही हा मालढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला काय त्याचा रंग काय त्याची चोच इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता मालढोक पक्षाबरोबरच आम्ही चंडोळ माल माल टिटवी तसेच इतरही पक्षी पाहिले आमच्या शिक्षकाने मालढोक पक्ष्याचे फोटो कॅमेऱ्यात टिपले पक्षाचे फोटो काढण्यापूर्वी पूर्व पूर्वपरवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानेच समजलं पूर्वपरवानगी त्यांची परवानगी घ्यायला लागते ही गोष्ट त्यांना आता नव्यानेच समजली होती पुढे बघा मुलांना पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे पर्यावरण म्हणजे मुलांना तुम्हाला माहीतच आहे आजूबाजूचा निसर्ग परिसर पशुपक्षी व माणसे हे सर्व पर्यावरण असते अविभाज्य म्हणजे न वेगळा करता येणारा घटक आहे घटक म्हणजे भाग प्रदूषण टाळण्यात बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते प्रदूषण टाळण्यामध्ये आणि बियांचं वहन करण्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका असते वहन म्हणजे वाहून नेणे आणि भूमिका म्हणजे सहभाग भूमिका म्हणजे मुलांनो सहभाग हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं आमची सहळ अविस्मरणीय झाली अविस्मरणीय म्हणजे मुलांना न विसरणारे दादा अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली कारण तुलाही पक्षी खूप आवडतात पुढे बघा मुलांना आयशा काय सांगत आहे इकडे मी आई बाबा मजेत आहोत तू कसा आहेस तुझा अभ्यास कसा सुरू आहे पत्र मिळतास तुझी खुशाळी कळव आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत तुझीच बहीण आयशा मुलांनो ह्या पाठामध्ये आयशाने आपल्या भावाला पत्र लिहिलेलं आहे आणि ह्या पत्राद्वारे ती पक्षाविषयी सविस्तर माहिती आपल्या भावास देत आहे ह्याचे वर्णन ह्या पाठात केलेलं आहे हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करते धन्यवाद